अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनवर 100 फुटाचा राष्ट्रीय ध्वज उभारावा अशी मागणी केली होती, तेव्हा रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य करत अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाकडून 100 फुटाचा भारताचा राष्ट्रीय ध्वज उभारण्यात आला. ध्वजाचे अनावरण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. काय नेमकी कशी डिमांड होती? मला वाटते की आमचे जे DRM आहे भुसावलचे, ते एवढे कॉपरेट करतात प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक इनिशिएटिव्ह जेव्हा मागे आले होते त्याची पहिली मीटिंगमध्येच आमचं ठरलं होतं की असंच आपण येणाऱ्या काळामध्ये आपण एक नॅशनल फ्लॅग 100 फीटचा आपण इथे उभा करणार आहे अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनमध्ये. आणि मला वाटते याच्यापेक्षा प्राईड आणि प्राऊड मुवमेंट कधी होऊ शकत नाही. आणि ते जे आज पाहून तिथे फ्लॅगला पाहून जे आतमधून जे चांगल्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिक चेहऱ्यावर स्माईल येते, मला वाटते याच्यापेक्षा मोठं नाही होऊ शकत. आणि ते DRMचा आणि रेल्वे डिपार्टमेंटचा आपल्याला धन्यवाद मनापासून करायला लागेल. आणि ते डिमांड आपण स्वतःहून दिली होती की आपण हे असं पाहिजे आम्हाला. आणि सेकंड जे काम आज आपण भूमिपूजन यावेळी रेल्वे पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा व आदी उपस्थित होते. ही माहिती अमरावती येथून RN न्यूजचे प्रतिनिधी साजिद सौदागर यांनी दिली.